नमस्कार, मी प्राध्यापक वानकरे पी, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड। माझा विषय आहे मानसशास्त्र। आज आपण इयत्ता 11वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 स्व या प्रकरणामधील उपघटक स्व सादरीकरण या घटकाचा आज आपण विचार करणार आहोत। पाठीमागच्या तासामध्ये स्व म्हणजे काय, स्व संकल्पनेचे घटक, त्याचबरोबर स्व आणि जीवनचक्र, स्व आणि लैंगिक भूमिका इत्यादी घटकांचा या ठिकाणी आपण सविस्तरपणे विचार केलेला आहे। आता स्वचा विचार करताना स्व म्हणजे तुम्ही जे आहात याबद्दल तुमचे जे संवेदन आहे, तुमचे जे ज्ञान आहे, तुम्ही जे आहात त्याबद्दल तुमचे जे स्वतःचे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला आपण स्व या नावाने आपण या ठिकाणी संबोधतो। म्हणजे या स्वमध्ये व्यक्तीचे विचार असतील, व्यक्तीच्या भावना असतील, व्यक्तीचे वर्तन असेल इत्यादीचा प्रामुख्याने या स्वमध्ये समावेश होतो। आणि स्वचा विकास हा बाल्यावस्थेपासून कुमारावस्थेपर्यंत प्रामुख्याने वेगाने घडून येत असतो, याची चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे। प्रत्येकाच्या बाबतीत स्वची कल्पना संकल्पना ही वेगवेगळी असलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते। प्रत्येक व्यक्तीचं वर्तन वेगळं असतं, प्रत्येक व्यक्तीची भावना, प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात, आणि त्यामुळे प्रत्येकाच्या स्वसंकल्पनेमध्ये या ठिकाणी वारंवार बदल झालेला दिसून येतो। स्वची संकल्पना ही तशीच स्थिर राहत नाही, त्यामध्ये बदल झालेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो। आणि तो बदल बाल्यावस्थेपासून कुमारावस्थेपर्यंत मोठ्या प्रमाणात वेगाने अतिशय वेगाने झालेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो। म्हणून स्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचे स्वतःबद्दल असलेले पूर्ण संवेदन, एखाद्या व्यक्तीचे स्वतःबद्दल असलेले पूर्ण संवेदन म्हणजे त्याला स्वसंकल्पना या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं। किंवा एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दल असलेली प्रतिक्रिया, स्वतःबद्दल असलेली प्रतिक्रिया म्हणजे स्वसंकल्पना होय, हे आपण पाहिलेलं आहे। स्व आणि जीवनचक्राचा विचार करताना यामध्ये 6 महिन्याच्या मुलाची स्वची संकल्पना कशी कशी वाढत जाते, 2 वर्षाच्या मुलाची स्वची संकल्पना कशी कशी वाढत जाते, 5 ते 6 वर्षाच्या मुलाची स्वसंकल्पना कशी वाढत जाते इत्यादी घटकाचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे। आणि त्यानंतर पाहिलेला घटक म्हणजे स्व आणि लैंगिक भूमिका ओळख। म्हणजे यामध्ये लैंगिक भूमिका आणि लैंगिक ओळख हे 2 घटक स्वसंकल्पनेचे महत्त्वाचे 2 पैलू असलेले या ठिकाणी आपणाला दिसून येतात। लैंगिक ओळख ही जन्मजात असते, तर लैंगिक भूमिका ही मनोसामाजिक प्रवृत्ती असते, ती कुटुंबातून शिकून घेतली जाते, कुटुंबातून त्याचा विकास झालेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो इत्यादीपर्यंत पाठीमागच्या तासामध्ये आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा केलेली आहे। मग आता स्वसादरीकरण, स्वसादरीकरणाचा या ठिकाणी विचार करताना, स्वसादरीकरणाचा या ठिकाणी विचार करत असताना स्वसंकल्पनेचे 4 घटक आहेत, ते म्हणजे बघा, स्वसंकल्पनेचे 4 घटक आहेत, ते म्हणजे स्वभान आहे, स्वप्रतिमा आहे, स्वयं सक्षमता आहे आणि आत्मप्रतिष्ठा आहे। असे स्वसंकल्पनेचे या ठिकाणी 4 घटक या ठिकाणी आपणाला पाहावयास मिळतात। मग आता पहिला घटक या ठिकाणी आपणाला पाहायचा आहे। आता प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 11वीला काय विचारलं जातं, तर मुद्द्याच्या आधारे प्रश्न विचारला जातो। खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे 100 ते 150 शब्दामध्ये किंवा 80 ते 100 शब्दामध्ये माहिती लिहा, यामध्ये मुद्दे दिले जातात। आणि असे अ ब क ड असे 4 मुद्दे दिले जातात, आणि या 4 किंवा 5 मुद्द्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला करावयाचं असतं। प्रश्न असतो स्वसंकल्पनेचे घटक स्पष्ट करा, मुद्द्याच्या आधारे प्रश्न, मुद्दे पाठ करायची गरज नाही, लक्षात ठेवायची गरज नाही, तर मुद्दे दिले जातात, प्रश्न आणि त्याचे मुद्दे, आणि त्या मुद्द्याचं फक्त स्पष्टीकरण आपल्याला
करायचं असतं असा या ठिकाणी पाच मार्काला असा प्रश्न असतो। यामध्ये दहा मार्कासाठी तीन प्रश्न विचारले जातात, तीनपैकी त्यातील दोन प्रश्न सोपे सोडवायचे असतात। म्हणजे एक प्रश्न पाच गुणांच्यासाठी, दुसरा प्रश्न पाच गुणांच्यासाठी, हां असे तीन प्रश्न, तीन प्रश्नातून दोन प्रश्न सोडवायचे, म्हणजे दहा मार्काला प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न असतो। मग हा प्रश्न आपल्याला मुद्द्याच्या आधारे विचारला जातो। कसा? स्वसंकल्पनेचे घटक स्पष्ट करा। मग यामध्ये चार मुद्दे दिले, स्वभान असेल, त्यानंतर स्वप्रतिमा असेल, स्वयं सक्षमता असेल आणि आत्मप्रतिष्ठा असेल। या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आता स्वभान हा स्वसंकल्पनेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून या घटकाकडे पाहिले जाते। स्वभान हा स्वसंकल्पनेचा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून याकडे पाहिले जाते। स्वभान हा एक असा व्यक्तित्व गुण आहे की यामध्ये स्वतःच्या विचारांची, स्वतःच्या भावनांची आणि स्वतःच्या वर्तनांची आणि स्वतःच्या व्यक्तित्व गुणांची व्यक्तीला जाणीव असते। म्हणजे स्वभान म्हणजे ज्यामध्ये किंवा ज्यात स्वतःच्या विचारांची, भावनांची, वर्तनांची व व्यक्तित्व गुणांची असलेली जाणीव म्हणजे स्वभान होय। यामध्ये व्यक्तीला आपल्या विचाराची जाणीव पाहिजे, आपल्या आचाराची जाणीव पाहिजे, आपण कसे वागतो, आपण कसे वर्तन करतो, कशा भावना व्यक्त करतो, आपण या ठिकाणी विचार कसा करतो, त्याचबरोबर आपल्यामध्ये कोणकोणते व्यक्तित्व गुण आहेत, कोणकोणते व्यक्तित्व गुण आहेत, अशा विविध गुणांचा समुच्चय म्हणजे स्वभान मानला जातो। या स्वभानामध्ये ज्यामध्ये व्यक्तीच्या विचारांची, वर्तनांची, भावनांची आणि व्यक्तित्व गुणांची असलेली जाणीव यामध्ये महत्त्वाची मानली जाते। स्वसंकल्पना असण्यासाठी, स्वसंकल्पना असण्यासाठी स्वभान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। ज्या व्यक्तीला स्वभान आहे, स्वतःची जाणीव आहे, स्वतःबद्दल मी कोण आहे, मला काय करायचं आहे, माझ्यामध्ये काय आहे, माझ्यामध्ये कोणती चांगली गोष्ट आहे, माझ्यामध्ये कोणता वाईट गुण आहे, वाईट गोष्टी आहेत, याची ज्याला जाणीव असते अशा व्यक्तीचीच स्वसंकल्पना विकसित झालेली या ठिकाणी आपणाला दिसून येते। म्हणून स्वसंकल्पना असण्यासाठी स्वभान असणे अत्यंत गरजेचे मानले जाते। यामध्ये व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्व इतरापासून वेगळे आहे, यामध्ये व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्व इतरापासून वेगळे आहे याची जाणीव असते। कारण ज्या व्यक्तीला स्वभान असते त्या व्यक्तीला मी कसा आहे, माझ्यामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, मी काय करू शकतो, मी कशा पद्धतीने इतरापेक्षा वेगळा आहे, इतरांच्या पेक्षा माझ्यात कोणते गुण चांगले आहेत, याची ज्याला जाणीव असते त्यालाच सोप्या भाषेमध्ये स्वभान या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। पियाजेच्या मते, जीन पियाजे या शास्त्रज्ञांच्या मते, तर स्वभान 15 ते 24 महिन्याच्या बालकात, स्वभान 15 ते 24 महिन्याच्या बालकात विकसित होऊ लागते। त्यामुळे ते इतरांना, इतरांच्या भावना समजू शकतात, इतरांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात, इतरांना कशाची गरज आहे, इतरांना कोणत्या गोष्टीची अडचण आहे, इतरांच्या अडचणी कोणत्या आहेत, समस्या कोणत्या आहेत, हे स्वभान असलेल्या व्यक्तीला या ठिकाणी समजून घेता येतात। म्हणून स्वभान ही प्रक्रिया 15 ते 24 महिन्याच्या बालकामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेले किंवा त्याचा विकास होत असलेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो। म्हणजे पहिला मुद्दा या ठिकाणी आपण पाहिला, स्वभान म्हणजे, स्वभान म्हणजे या ठिकाणी असा व्यक्तित्व गुण की ज्यात स्वतःच्या विचारांची, भावनांची, वर्तनांची आणि व्यक्तित्व गुणांची जाणीव असणे म्हणजे स्वभान होय। ज्याला स्वतःच्या विचारांची जाणीव असते, भान असते, सहजगत्या एखादी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागू लागली तर आपण सहज म्हणतो, अरे तुला काय भान आहे की नाही,
तू कशा पद्धतीने वागतोस अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं जातं। म्हणून त्यासाठी स्वतःचा विचार चांगला असावा लागतो, आचार चांगला असावा लागतो, वागणं चांगलं असावं लागतं, भावना चांगली असावी लागते आणि स्वतःमधील व्यक्तित्व गुण चांगले असावे लागतात। त्यालाच या ठिकाणी आपण स्वभान या नावाने या ठिकाणी संबोधतो। दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे स्वप्रतिमा। आता स्वप्रतिमा ही आपले स्वतःबद्दल असणारे वैयक्तिक मत, स्वप्रतिमा म्हणजे आपले स्वतःबद्दल असणारे वैयक्तिक मत किंवा या ठिकाणी मानसिक प्रतिमा असते। स्वप्रतिमा ज्या पद्धतीने आपण आरशामध्ये आपले प्रतिबिंब पाहतो त्या पद्धतीने आपले स्वतःबद्दल जे काय मत तयार होते किंवा मानसिक प्रतिमा तयार होते, मानसिक प्रतिमा तयार होते त्या मानसिक प्रतिमेला या ठिकाणी स्वप्रतिमा या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। स्वप्रतिमा हा एक आपला स्वतःचा व्यक्तिगत शब्द संग्रह असतो। स्वप्रतिमा हा एक आपला स्वतःचा व्यक्तिगत शब्द संग्रह असतो ज्यात आपण आपले वर्णन काय करतो, आपण आपले वर्णन बुद्धिमान करतो, त्याचबरोबर सुंदर करतो, त्याचबरोबर कुरूप करतो, त्याचबरोबर गुणी करतो, स्वार्थी करतो, निकोप करतो किंवा दयाळू करतो। म्हणजे आपण आपले वर्णन कशा पद्धतीने करतो त्या वर्णनाला या ठिकाणी स्वप्रतिमा या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपली मानसिक प्रतिमा स्वप्रतिमा समजल्यानंतर आपण स्वतःला म्हणू लागतो मी हुशार आहे, प्रामाणिक आहे, दयाळू आहे, कठोर आहे, परिश्रम करणार आहे, त्याचबरोबर स्वार्थी आहे, गुणी आहे, चंचल आहे, असे जे गुण असतात ते गुण या ठिकाणी आपण मानसिक प्रतिमेनुसार या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो त्यालाच स्वप्रतिमा या नावाने आपण संबोधतो। स्वप्रतिमा ही सतत बदलणारी असते। बघा, एखाद्या मुलाची स्वप्रतिमा पहिलीमध्ये वेगळी असते, दुसरीत गेल्यानंतर, दुसरीच्या वर्गामध्ये इयत्तेमध्ये गेल्यानंतर त्याची स्वप्रतिमा बदललेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते। वय जसजसं वाढत जातं त्या त्या प्रमाणात व्यक्तीच्या विचारामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये बदल झालेला दिसून येतो आणि त्यामुळे स्वप्रतिमेमध्ये सुद्धा बदल झालेला, या वाढत्या वयानुसार स्वप्रतिमेला आकार निर्माण झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। निकोप किंवा चांगली स्वप्रतिमा ही स्वतःला स्वीकारल्यामुळे, त्याचबरोबर स्वतःवर प्रेम केल्यामुळे या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते किंवा इतरांनी आपणाला प्रेम दिल्याने, मान्यता दिल्याने स्वची प्रतिमा विकसित झालेली, वाढत गेलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते। म्हणजे स्वची प्रतिमा सतत बदलणारी असते आणि स्वची प्रतिमा स्वतःवर आपण प्रेम केल्याने, स्वतःवर आपण प्रेम केल्याने, स्वतःला स्वीकारल्यामुळे किंवा इतरांनी आपल्यावर प्रेम केल्यामुळे किंवा इतरांनी आपणाला एखाद्या मताला, कोणत्याही घटकाला, कोणत्याही गोष्टीला मान्यता दिल्यामुळे स्वची प्रतिमा वाढत असलेली, विकसित होत असलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते। स्वशरीर प्रतिमा ही आपण कसे दिसतो, स्वशरीर प्रतिमा हे आपण कसे दिसतो, इतरांना कसे वाटतो यापेक्षा जास्त असते। स्वशरीर प्रतिमा आपण इतरांना कसे दिसतो, आपण इतरांना कसे वाटतो यापेक्षा ती जास्त असते। म्हणून स्वप्रतिमेवर सांस्कृतिक घटकाचा, त्याचबरोबर कुटुंबाचा, मित्र मंडळीचा, मैत्रिणींचा प्रभाव पडत असलेला दिसून येतो। म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये कसे आचार असतील, कसे विचार असतील, आपल्या कुटुंबामध्ये इतर व्यक्ती, वडीलधाऱ्या व्यक्ती, व्यक्तीचे विचार कसे असतील, त्यांचं वर्तन कसे असेल, त्यांच्या भावना कशा असतील, तर त्यावरून सुद्धा आपली स्वची प्रतिमा, स्वप्रतिमा वाढत असलेली दिसून येते। ज्या कुटुंबामध्ये
किंवा जे कुटुंब आदर्श मानले जाते त्या ठिकाणच्या बालकांची लहान मुलांची प्रतिमा ही चांगल्या पद्धतीची स्वची प्रतिमा असलेली दिसून येते। म्हणून स्वप्रतिमा विकसित होण्यासाठी विकास होण्यासाठी या ठिकाणी कौटुंबिक वातावरण चांगलं असावं लागतं, मित्रांचा सहवास चांगला असावा लागतो, त्याचबरोबर सांस्कृतिक घटकांचा आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढतो ती संस्कृती त्या संस्कृतीनुसार आपला स्व वाढत असलेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीने दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण पाहिला स्वप्रतिमा। तिसरा मुद्दा स्वयं सक्षमता। आता स्वयं सक्षमतेचा विचार करताना स्वयं सक्षमता म्हणजे एखादी व्यक्ती एखादे ध्येय गाठू शकेल, एखादी व्यक्ती एखादे ध्येय गाठू शकेल याविषयी व्यक्तीचा स्वतःच्या क्षमतेवरील असणारा विश्वास, एखादी व्यक्ती एखादे ध्येय गाठू शकेल याबाबत त्या व्यक्तीचा स्वतःच्या क्षमतेवर असणारा जो विश्वास असतो अशा विश्वासाला स्वयं सक्षमता या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। प्रत्येक व्यक्तीची स्वयं सक्षमता वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी असलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते। म्हणजे स्वयं सक्षमता म्हणजे एखाद्या व्यक्तीला मला वाटतं बाबा मला ही गोष्ट अगदी पूर्णपणे मी करू शकणार, हा माझी 100% खात्री आहे, मी ती बरोबरच करणार, माझी अजिबात चूक होणार नाही। किंवा एखादं 50 किलोचं पोतं असेल आणि एखाद्या व्यक्तीने आपल्या डोक्यावरती ते पोतं उचलून दिलं तर ते पोतं जर या ठिकाणी इकडून तिकडे न्यायचं असेल थोड्या लांबपर्यंत तर मी न टाकता ते पोतं तिथपर्यंत डोक्यावरून खांद्यावरून ओझं वाहून नेऊ, अशी ज्याच्याकडे पूर्ण जाणीव आहे त्याला म्हणलं जातं स्वयं सक्षमता। म्हणजे एखाद्याची मानसशास्त्रात स्वयं सक्षमता चांगली असेल त्याच विद्यार्थ्याची गणितामध्ये स्वयं सक्षमता चांगली असू शकणार नाही। म्हणजे प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वयं सक्षमता वेगवेगळी असलेली दिसून येते आणि ही सक्षमता व्यक्तीच्या योग्यतेवर व्यक्तीच्या स्वतःच्या विश्वासावर अवलंबून असलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते। त्यासाठी व्यक्तीमध्ये चांगली योग्यता असावी लागते आणि आपण जे कार्य करणार त्या कार्यावर त्या व्यक्तीचा पूर्ण विश्वास असावा लागतो, तरच ती व्यक्ती स्वयं सक्षम मानली जाते आणि स्वयं सक्षम असेल तरच ती व्यक्ती योग्यपणे ध्येय गाठू शकेल असे या ठिकाणी आपण म्हणू शकतो। म्हणून मॅडक्सच्या मते, मॅडक्स नावाचा शास्त्रज्ञ आहे, यांनी काही विशिष्ट परिस्थितीत मी माझ्या कौशल्यांचा वापर कसा करू शकेल, काही विशिष्ट परिस्थितीत मी माझ्या कौशल्यांचा वापर कसा करू शकेल याबद्दल असलेला माझा विश्वास म्हणजे स्वयं सक्षमता होय। या स्वयं सक्षमतेमध्ये प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश होतो। तर यामध्ये पहिला घटक म्हणजे तो म्हणजे परिणामाबद्दल अपेक्षा आणि दुसरा घटक या ठिकाणी मानला जातो स्वयं सक्षमतेबद्दल अपेक्षा। अशा दोन घटकांचा प्रामुख्याने या ठिकाणी समावेश होतो। म्हणजे 3 नंबरचा क आकडा स्वयं सक्षमता आपण पाहिला आणि शेवटी आता आत्मप्रतिष्ठा शेवटचा मुद्दा। आता आत्मप्रतिष्ठा म्हणजे एखाद्या व्यक्तीचे चांगल्या वाईटाविषयी किंवा आवडीनिवडीविषयी असलेले सर्वसाधारण मूल्यमापन, एखाद्या व्यक्तीचे चांगल्या वाईटाविषयी किंवा एखाद्या व्यक्तीच्या आवडीनिवडीविषयी असलेले सर्वसाधारण मूल्यमापन म्हणजे त्याला आपण आत्मप्रतिष्ठा या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। आत्मप्रतिष्ठेचा विचार करताना सिगेल या शास्त्रज्ञांच्या मते आत्मप्रतिष्ठा म्हणजे व्यक्तीचे बरे वाईट असे सर्वांगीण मूल्यमापन, ते सकारात्मक किंवा नकारात्मक स्वसंकल्पनेवर आधारित असते। व्यक्तीचे बरे वाईट कोणतेही गुण असतील व्यक्तीमध्ये, व्यक्तीचे कोणतेही गुण असतील, चांगले गुण असतील वाईट गुण असतील असे
सर्व गुण त्यांच्यामध्ये असणारे नकारात्मक गुणधर्म असतील तर ते या ठिकाणी स्वसंवेदनावर आधारित असते। म्हणजे आत्मप्रतिष्ठा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वतःबद्दल असलेला आदर होय, स्वतःबद्दल असलेला आदर होय। उदाहरणार्थ एखाद्या मुलीला तिच्या बुद्धिमत्तेची आत्मप्रतिष्ठा असू शकते। म्हणजे आपण कोणत्या गोष्टीद्वारे आपणाला आदर मिळवण्याचा प्रयत्न करतो तो आदर म्हणजे आपली आत्मप्रतिष्ठा असते। आपण एखादं कार्य समाजामध्ये चांगले केल्यानंतर किंवा आपण एखादी गोष्ट कुटुंबामध्ये चांगल्या पद्धतीने केल्यानंतर घरामधील व्यक्ती आपणाला आदर दाखवण्याचा, शाबासकी देण्याचा, प्रेम दाखवण्याचा, जवळीकता दाखवण्याचा, माया दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। अशावेळी त्यातून आपली आत्मप्रतिष्ठा या ठिकाणी वाढलेली आपणाला दिसून येते। म्हणून आत्मप्रतिष्ठा ही आपल्या चांगुलपणावर अवलंबून असते, आपल्या व्यक्तित्व गुणावर अवलंबून असते, आपल्या वागण्यावर अवलंबून असते। आपल्या वर्तनातून ती इतरांना दिसली पाहिजे आणि इतरांनी त्याला मान्यता दिली पाहिजे, तेव्हाच आपली आत्मप्रतिष्ठा या ठिकाणी वाढलेली आपणाला दिसून येते। म्हणून आत्मप्रतिष्ठा म्हणजे व्यक्तीचे बरे वाईट असे काही सर्व मूल्यमापन, बरे वाईट असे सर्व काही मूल्यमापन म्हणजे आत्मप्रतिष्ठा असे या ठिकाणी आपणाला सांगता येते। म्हणजे अशा पद्धतीने आपण मुद्द्याच्या आधारे प्रश्न, जसं स्वसादरीकरणामध्ये प्रामुख्याने स्वसंकल्पनेच्या या चार घटकांचा समावेश होतो, ते चार घटक स्वभान, स्वप्रतिमा, स्वयं सक्षमता आणि आत्मप्रतिष्ठा असे चार घटक या ठिकाणी आज आपण अभ्यासलेले आहेत। यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।